बांधकामाच्या बाबतीत आपल्याला तर 450 कोटी रुपये प्राप्त झाले. जर आपण मागची आकडेवारी बघितली 2 वर्षापूर्वीची, तर आपण 1,500 किंवा 1,100 कोटी रुपयाला बांधकामाच्या बाबतीत गेलो होतो. हे कमी का झालं? माननीय महापौर साहेब, जी नियमावली बदलली गेलेली आहे ती नियमावली इतकी जाचक केलेली आहे की त्यातून महानगरपालिकेचं उत्पन्न संपलं, तुमच्या बाल्कन्या संपल्या, तुमचे स्टेअर केसचे प्रीमियम संपले, तुमचे पॅसेजेस संपले, हे सगळं संपलंय. आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काय दिलं? तर प्रीमियम FSI त्यातले पण 50% राज्य सरकार आपल्या घेऊन जाणार. म्हणजे महानगरपालिकेला जिथे कुठे उत्पन्न मिळेल तिथं राज्य सरकार हिश्याला उभं राहतंय, राज्य सरकार आपला वाटा घेऊन जात आहे, आणि आपण मात्र त्याच्यामध्ये दरवेळी कमी कमी होत चाललो. या वर्षी 25 कोटी नेले, पुढच्या वेळी किती नेणार? आणि आपले पैसे आपल्याला द्यायचे नाहीत, मात्र आपल्याकडून पैसे वेळेवर घेऊन जायचे, हे काही योग्य नाही. मात्र ख्वाब वो न दिखाना जिसे पूरा ना कर सको, ख्वाब वो न दिखाना जिसे पूरा ना कर सको. वादे ऐसे ना करो जो निभा ना सको. धन्यवाद.